हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी मी आहे मैत्री आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे बावीसाव्या धड्याचं स्वाध्याय ज्याचं नाव आहे वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास तुमच्या स्टँडर्डचे ऑदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत ज्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिल्या आहेत परिसर अभ्यास एकचे या आधीचे धडे आणि नंतरचे धडे यांचेही स्वाध्याय मी अपलोड केलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे काय करावे बरे कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी फ्रेंड्स तुम्हाला पण विचारलं असेल की मोठे झाल्यावर काय व्हायचं आहे तसं कबीरला प्राणीशास्त्राचा प्राध्यापक व्हायचा आहे मग आपल्याला विचारलं आहे त्यासाठी त्याने आत्तापासून काय केलं पाहिजे उत्तराचा पहिला मुद्दा बघा कबीरला विज्ञान विषयात आवड असली पाहिजे प्राणीशास्त्र म्हटलं की हे सायन्सची रिगार्डिंग आहे तर त्या मुलाला सर्वप्रथम सायन्समध्ये आवड हवी एखाद्या कामात आपल्याला आवड असली की आपण जास्त चांगल्या पद्धतीने करतो ना उत्तराचा दुसरा मुद्दा बघा पुस्तकातून मालिकातून व चित्रमालिकातून प्राणी जगातील माहिती कबीरने नियमितपणे मिळवली पाहिजे बघा एखाद्या गोष्टीचं आपल्याला जेव्हा नॉलेज वाढवायचं असतं तर वेगवेगळ्या ठिकाणहून नेहमीच अपडेट राहायला हवं तिसरा मुद्दा बघा प्राण्यांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे बघा नुसती माहिती गोळा करायची नाही आहे त्याने तर प्राणी पक्ष्यांचे निरीक्षणसुद्धा करायचे आहे चौथा मुद्दा बघा प्राणीशास्त्र विषय महाविद्यालयात विज्ञान शाखेकडे शिकवला जातो शाळेपर्यंत माहिती गोळा करण्यापर्यंत ठीक आहे पण महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्राणीशास्त्र विषय हा शिकवला जातो विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्यासाठी कबीरने पुरेसे गुण मिळवावे आपल्याला माहिती आहे कुठली पण ॲडमिशन हे किती मार्क्स मिळाले त्यावर होते प्राणीशास्त्राचा प्राध्यापक होण्यासाठी सायन्सला ॲडमिशन मिळेल एवढे गुण कबीरने मिळवले पाहिजे कबीरने चिकाटीने विषय समजून घ्यावा प्राणीशास्त्राचा विषय जर चिकाटीने कबीरने समजून घेतला तर कबीर उत्तम प्राध्यापक होईल दुसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे जरा डोके चालवा त्यातील अप्रश्न आहे सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्या विविध अवयांमध्ये कोणती कौशल्ये विकसित झालेली असतात तुम्ही सायकल चालवायला शिकतात त्याआधी कुठली कौशल्य कौशल्ये तुमचे विकसित झाले हे आपल्याला विचारलं आहे उत्तराचा पहिला मुद्दा बघा सायकल चालवण्यासाठी सशक्त पायांची गरज आहे आपल्याला माहिती आहे सायकल पायडल मारल्यावर चालते मग त्यासाठी सशक्त पाय हवे पुढचा मुद्दा बघा सायकलचा तोल सावरण्यासाठी सर्व शरीराला काम करावे लागते सायकल चालवायला शिकताना आपल्याला सायकल बॅलन्स करणं शिकावं लागतं आणि त्यासाठी पूर्ण शरीराला काम करावं लागतं पुढचा मुद्दा बघा हातांनी हँडल पकडून जेथे हवे तिथे वळवण्यासाठी चपळवळ हवा बघा हँडल पकडून आपल्याला ज्या दिशेने जायचं त्या दिशेने वळवता येतं आणि त्यासाठी चपळपणा हवा पुढचा मुद्दा बघा डोळे सतत सावधानता बाळगून सायकल पुढे न्यायला मदत करतात बघा आजूबाजूचं तसंच पुढचं बघत आपण पुढे जात असतो त्यामुळे डोळे इकडे तिकडे बघून सावधानता बाळगतात पुढचा मुद्दा बघा आजूबाजूच्या वाहनांची व वा माणसांची नोंद घेण्यासाठी मान त्वरित निरनिराळ्या दिशात फिरवावी लागते बघा डोळ्यांनी बघण्यासाठी मान तर फिरवावी लागेल म्हणून आजूबाजूचा अंदाज घेण्यासाठी आपण मान फिरवत असतो त्यामुळे सायकल शिकण्या अगोदर हात पाय मान व डोळे ही अवयव विकसित हवी पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत बघा ज्याप्रमाणे कबीरला प्राणीशास्त्राचा प्राध्यापक व्हायचं होतं त्याप्रमाणे सुमनला हॉटेल चालवायचं आहे तर कुठले कौशल्य तिने विकसित करायला हवे हे आपल्याला विचारलं आहे उत्तराचा पहिला मुद्दा बघा हॉटेल चालवण्यासाठी सुमनला माणसांची गरज पडेल बघा हॉटेल बिझनेसमध्ये माणसं गरजेचे असतात त्यामुळे सर्वांशी जुळवून घेऊन एकत्रितरित्या काम करण्याची क्षमता सुमनला आत्मसात करावी लागेल सुमनला सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची क्षमता वाढवावी लागेल आत्तापासून जर ती वर्गात सर्वांशी मिळून मिसळून वागेल तर ती तिला सवय लागेल पुढचा मुद्दा बघा अन्नपदार्थांची माहिती स्वयंपाकाच्या विविध कृती मसाल्यांचे बाजारभाव ग्राहकांची आवडनिवड हॉटेलमधील वातावरण आरोग्यपूर्ण व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या सर्व गोष्टी सुमनला भविष्य काळात यायला पाहिजे हॉटेलसाठी ज्या वेगवेगळ्या वेग गोष्टी लागणार आहेत जसं की अन्नपदार्थांची माहिती म्हणजे कुठले कुठले पदार्थ जास्त खाल्ले जातात त्याचप्रमाणे ते कसे बनवले जातात म्हणजे त्यांच्या कृती त्यासाठी लागणारं सामान हे कुठून आणलं जातं त्याचा बाजारातला भाव काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती तिला हवी वेगवेगळ्या हॉटेलचे निरीक्षण सुमनने केले पाहिजे आता बघा ज्याप्रमाणे ह्या बाकीच्या गोष्टी केल्या जातात त्याप्रमाणे वेगवेगळ्या हॉटेल्सचे तिने निरीक्षण केलं पाहिजे पुढचा मुद्दा बघा उद्योगशीलता क्षमता व चिकाटी ही कौशल्ये सुमनला मोठेपणे उपयोगात पडणार आहेत हॉटेल चालवण्यासाठी उद्योगशीलता क्षमता व चिकाटी ही कौशल्ये सुमनला गरजेची आहेत पुढचा तिसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे अणुवंशिकता म्हणजे काय याचं उत्तर बघा आपल्या आईवडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्यात जन्मतः येणे याला अणुवंशिकता असे म्हणतात तुम्हाला म्हटलं जात असेल की आईसारखा चेहरा आहे किंवा वडिलांसारखा आहे त्यालाच आपण अणुवंशिकता असे म्हणतो पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा तुम्ही शाळेत बालवाडीचे मुलं बघत असाल ते आणि तुमच्यासोबतचे मुलं यांच्यात काय फरक जाणवतो हे आपल्याला विचारलं आहे बालवर्गातील मुलांचे वय तीन ते चार वर्ष असते त्यांची उंची व शारीरिक ताकद कमी असते त्या मुलांना तुम्ही पाहत असाल तेव्हा बघता तुमच्यापेक्षा उंची कमी असते ना आणि तुमच्यापेक्षा ताकदही कमी असते पुढचा पॉईंट बघा बालवर्गातील विद्यार्थ्यांना समज कमी असते बघा तुमच्यापेक्षा बालवर्गातील विद्यार्थी जे असतात त्यांना समज कमी असते पाचवीचे विद्यार्थी नऊ दहा वर्षाचे असतात पुढचा मुद्दा बघा त्यांची उंची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढलेली असते बघा पाचवीचे जे विद्यार्थी असतात बालवर्गातल्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांची उंची जास्त असते त्यांना समजही जास्त असते पुढचा मुद्दा बघा बालवर्गातील विद्यार्थ्यांना पैशांचे हिशोब समजत नाही पण पाचवीच्या विद्यार्थ्यांना समजतात तुम्ही इयत्ता तिसरी चौथीमध्ये नोटा किती असतात त्यांच्या बेर्जा कशा होतात हे गणितात शिकतात त्यामुळे तुम्हाला हिशोबही कळतो पण बालविद्यार्थ्यांना हे समजत नाही पुढचा मुद्दा बघा पाचवीच्या विद्यार्थ्याने बालवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक कौशल्य विकसित केलेले असतात तुम्ही पाहिलं असेल बालवर्गातील विद्यार्थी तीन चाकी सायकल चालवतात सायकल बॅलेन्स करून चालवणं हे कौशल्य त्यांचं विकसित नसतं पण इयत्ता पाचवीचे विद्यार्थी सायकल बॅलेन्स करून चालवू शकतात हे ज्याप्रमाणे एक कौशल्य आहे त्याप्रमाणे अनेक कौशल्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले असतात पुढचा प्रश्न बघा जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात जन्म झाल्यापासून आपण एक प्रौढ अवस्थेत येतो तोपर्यंत कोणते बदल होतात हे आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर बघा जन्मात आपले वजन दोन ते तीन किलो असते बघा बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याचं वजन दोन ते तीन किलो असते प्रौढ अवस्थेत आपले वजन पंचेचाळीस ते सत्तर किलो असते बघा जसजसं आपण मोठं होतो तसतशी आपली वाढ होत असते त्यामुळे वजनातही भर होते जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत उंचीत हळूहळू वाढ होते बघा छोटं बाळ जे असतं त्याची उंची किती कमी असते आणि प्रौढ अवस्थेतल्या व्यक्तींची उंचीही जास्त असते जन्मतः हातपायात ताकद नसते प्रौढ अवस्थेत हे सर्व अवयव सक्षम होतात बघा जर छोट्या बाळाला तुम्ही एखादी वस्तू उचलायला सांगितली ती उचलली जाईल का नाही जाणार पण तीच वस्तू जर एखा त्या प्रौढ व्यक्तीला उचलायला लावली तर ते इझिली उचलून घेतील म्हणजे अवयव सक्षम झालेले असतात पुढचा मुद्दा बघा मेंदूची वाढ जन्मापासून ते सहा वर्षापर्यंत होते प्रौढवस्थेपर्यंत आपल्या मेंदूत खूप बदल होतात बघा बरेच कौशल्य आपण हळूहळू शिकत असतो जसं बाळ चालणं शिकतं बोलणं शिकतं त्याप्रमाणे थोडं मोठं झाल्यावर सायकल चालवायला शिकतात अनेक खेळ खेळायला शिकतात अजून मोठ्या झाल्यावर कला वाणिज्य या सगळ्या गोष्टी शिकल्या जातात त्यामुळे मेंदूत अनेक बदल होत असतात पुढचा प्रश्न बघा तुम्ही आत्मसात केलेली कुठलीही तीन कौशल्य लिहा या प्रश्नाचं उत्तर बघा पहिलं आहे सायकल चालवणे आता जन्मतः आपल्याला सायकल चालवता येते का नाही आपण बॅलन्स करायला शिकतो आणि मग हळूहळू आपल्याला सायकल चालवता येते तर हे कौशल्य आपण शिकलेलो असतो त्याचप्रमाणे गाणे म्हणणे चित्र काढणे तुम्ही अशा पद्धतीचे विविध कौशल्ये जे तुम्ही आत्मसात केलेले आहेत ते लिहू शकतात पुढचा प्रश्न बघा शारीरिक वाढ कशाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर बघा शरीराच्या उंचीत आणि वजनात वाढ होणे याला शारीरिक वाढ असे म्हणतात बघा जसं वय वाढतं त्याप्रमाणे आपली उंची आणि वजन वाढत असतं तर त्याला ता ता आपण शारीरिक वाढ असं म्हणतो उत्तराचा पुढचा मुद्दा बघा क्षमता आणि ताकदसुद्धा शारीरिक वाढीमुळे वाढतात शारीरिक वाढ जर चांगली झाली तर आपली क्षमतासुद्धा वाढते आणि त्याचप्रमाणे ताकदसुद्धा वाढत असते चौथा प्रश्न आपल्याला विचारला आहे चुकी बरोबर ते सांगा त्यातलं पहिलं विधान बघा नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते हे विधान बरोबर आहे आपण जर बाळाला एखादी गोष्ट शिकवली तर सुरुवातीला बाळ चुकते पण हळूहळू न चुकता ती गोष्ट ते करायला लागते पुढचं विधान बघा जन्मतःच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात हे विधान चुकीचं आहे जन्मतःच आपल्याला कौशल्ये आत्मसात केलेले नसतात आपण हळूहळू एखादी गोष्ट शिकत जातो त्याप्रमाणे ते, ते कौशल्य आत्मसात केलं जातं ज्याप्रमाणे सायकल चालवणं आहे किंवा बोलणं नॉर्मल चालणं हे सगळं आपण हळूहळू शिकतो जन्मतःच ह्या गोष्टी आपल्याला येत नसतात पुढचं विधान बघा स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही हे विधान बरोबर आहे आता बघा तुम्हाला शाळेत जायला दप्तर लागते कपडे लागतात हे सगळं तुम्ही स्वतः तयार करतात का नाही त्याचप्रमाणे घरातली कामंसुद्धा आपण वाटून घेतलेले असतात शेवटचं विधान बघा जन्मापासून वृद्ध अवस्थेपर्यंत आपली उंची वाढत जाते हे विधान चुकीचे आहे आपली उंची प्रौढ अवस्थेपर्यंतच वाढते त्यानंतर उंचीची वाढ होणे बंद होते तर हा होता बावीसावा धडा तुमच्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक यू